तोंड बघितलंय कारच्यात आणि मला पटवायला निघाले. काय रे, एवढा चांगला शर्ट घातला, ड्यू मारला, गॉगल घातलं, पण हिनी पण भाव नाही दिला यार. अरे कसं असतं माहितीये का, मुलींना नुसतं इम्प्रेस करून असं नाही चालेल, त्यांच्यावरती मनापासून खरं प्रेम करायला लागतं. तू एक काम कर हे बघ, आपले प्रेम सूत्र नावाचं पुस्तक आहे सुकृत प्रकाशनचं, ते वाच, त्यात तुला कळेल खरं प्रेम म्हणजे काय असतं. कुठून आणलंय? सुकृत प्रकाशनच्या साईट वर पण मिळतं किंवा आपल्या फ्लिपकार्ट, अमेझॉन सगळीकडे मिळतं. काय काय माहिती असतो तुला, वाचलंच पाहिजे. माझं ठीक आहे, पण बाकीच्यांचं कसं, बाकीच्यांना पण विचारत नाही जरा कसं इम्प्रेस करायचं काय वगैरे. चला चला तिच्या भावड्या, सर्वात जास्त इम्प्रेस कोणाला करायला आवडत? काय लाजला तवा मुलगी मुलींना. कोणाला? मुलींना. मला सांग, मुलींना इम्प्रेस कसं करायचं? आता इम्प्रेस कसं करायचं का? आता दोन तीन दिवस तिला पाहायचं, तिच्या मागे लागायचं, पटली तर पटली. स्टाईल, इम्प्रेशन, चालण्याची स्टाईल वेगळी पाहिजे, लुक आणि बोलायची स्टाईल, आणि राहणीमानाची स्टाईल, राहणीमानी आणि बोलायची स्टाईल, ही महत्वाची खूप गोष्ट आहे. बरं मला सांग, काय काय फंडे आहेत मुलींना इम्प्रेस करण्याचे? लाजला तो लाजला. जास्त थोडं तिच्या मनासारखं वागायचं नाही, फक्त नजर आवडायचं नाही. भाव द्यायचा नाही मुलींना. माग माग जातात गाडीवर, करतो भाड्याने गाड्या घेऊन येतात, भाड्याच्या गाड्या, सॉरी भाड्याने गाड्या घेऊन येतात. आता रोज वगैरे घेऊन जावं लागतं सोबत, मग गार्डनला कुठे न्यायचं, कॉफी शॉपला न्यायचं. काय काय करतात मुलं असं खोटा दिखावा? आपलं बॉडी लँग्वेज सुधारतात, बोलण्याची पद्धत चांगलं इम्प्रेस व्हावं म्हणून चांगलं पद्धतशीर बोलतात एकदम. कोणत्याही सुधारतात, स्वतःचा अख्खा लुक, स्वतःचा अख्खा लुक चेंज केला, राहणीमान चेंज केलं, वागणं विघणं सगळं चेंज केलं. मी सांगतात, मी अमीर राव म्हणतात, माझ्या मागे एवढे मुलं होतं म्हणतात, मी एवढा हुशार आहे, चार पाच पोरी राणी त्यात म्हणतात, दोन तीन गर्लफ्रेंड आहेत म्हणतात, तसं म्हणतात. ए मुलींना इम्प्रेस वगैरे करणं असताना लय महाग असतं म्हणतात हे खरं आहे? हा मग विशेष नाही त्याच्यात काही महागच परवडत नाही. पोरीला म्हणलं तर कधी वडापाव चारणार ना, डायरेक्ट मॅकडी पर मॅकडीला बी केला पिझ्झा घे साठी घेऊन जाणार. पडत ना हो, पडतं महाग. एखादा समज चप्पलवर राहत असेल तर मुलीला बघितलं तिला वाटायला अरे आपण पण शूज घ्यावा, झालं तिथं 500-1000 खर्च. मुलींसाठी खूप खर्च करावा लागतं, मुलींसाठी पण आणि आपल्यासाठी. कधी कॉफी प्यायला नाही गेलो पण त्यांना घेऊन जावं लागतं. आपण कधी कॉफी प्यायला 5-star हॉटेलमध्ये नाही गेलो पण त्यांना न्यावं लागतं इम्प्रेस करण्यासाठी. मित्रांनो, एवढी बडबड केली आहे तुम्ही मुलींबद्दल इम्प्रेस करण्याच्या संदर्भात, पण मला सांगा तुमची एखादी गोड आठवण शेवटची छान इम्प्रेस करण्याची. जेव्हा मी नवीन होतो ना शाळेत, तेव्हा मला एक म्हणजे मला एक पोरी आवडायची, ते मागे मागे गेलो होतो गुलाब चप्पल घेऊन आणि ती थांबली होती आणि त्याला बोललो मी तू मला खूप आवडते, आय लाईक यू, आणि त्याने फुल घेतलं आणि ती म्हणजे उद्या म्हणजे उद्या माझा आन्सर सांगेल की माझी माय लाईफमध्ये फर्स्ट आणि सगळ्यात भारी स्टोरी होती. बस बस बस, मी आणि माझे मित्र चाललो होतो तर माझ्या मित्राने सहज म्हणलं हे बघ तुझी गर्लफ्रेंड चालली, तर असंच बाजूला एक फुलांचं दुकान होतं समजा, तिथून फुल घेतलं आणि काय नाही तिला फक्त सरळ सरळ म्हटलं मला तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायची आहे. ती पहिले नाही म्हणली, म्हटलं फ्रेंडशिप नंतर तर सरळ सरळ मी तुला प्रपोजच करणार आहे इथं सांगतो तुला, ती तेव्हा हो म्हणली मला. शेवटचं आईला कधी असं इम्प्रेस केलं? करायची गरजच नसती पहिली गोष्ट, खरं सांगायचं आईला प्रेम व्यक्त करण्याची गरज नसती. बडबड केल्यानंतर आपल्यावर जे खरं प्रेम करणारे आहेत त्यांना आपण वेळ देत नाही, किंवा त्यांना आपण असं धरतो की काय यांच्यासाठी काही करण्याची गरज असते की आई ही आईच असते, तिला काय इम्प्रेस करतो, आई ही आईच असते, तिच्यासाठी वेगळा वेळ देण्याची काय गरज आहे, ती आपल्यावर खरंच प्रेम करते.
पण जी खरंच प्रेम करते तिला जर का आपण कधी इम्प्रेस करू शकलो किंवा तिला काही आनंदाचे सुखाचे क्षण देऊ शकलो तर ती जास्त आनंदी होणार आहे. बाकीच्या मुलींना ज्या मुली आपल्यासाठी आपल्यावर आपल्या पैशाकडे किंवा आपल्या दिसण्याकडे अट्रॅक्ट होतात पण आईचं तसं नाही आहे, आईचं प्रेम तसं नाही आहे, कारण आईचं प्रेम हे जगात सर्वात खरं आणि जेन्युइन मानलं जातं. आज आपण खोट्या प्रेमाकडे वाहवत चाललो. खरं प्रेम जे असतं त्याच्यासाठी अजिबात दिखावा करण्याची गरज नाही आहे. आपण आहोत तसंच आपण समोरच्याला आवडतो जसं की आपण आपल्या आईला आवडतो. बरोबर त्यामुळे खरं प्रेम करा आणि यांच्यासारखं ठीक आहे फिरा मुलींबरोबर सुरू नका असं आम्ही म्हणतो नाही पण तितकंच खरं हेही आहे की जे खरं प्रेम करतात आपल्या आई वडिलांना सुद्धा तितकाच वेळ द्या. तर मित्रांनो जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण त्यांच्या प्रेमासाठी आपल्याला कधीच दिखाव्याची गरज लागत नाही. आणि हो खरं प्रेम करा उगत दिखाव्याचं वरवरचं प्रेम करू नका. बरोबर ना? खरंच बरोबर आहे. मला तरी पटलं पण तुम्हालाही पटलंच असेल. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे पटलं आहे तुम्हाला ते जरा कमेंटमध्ये पण लिहून पाठवा. भेटत राहूयात तुम्हाला.